110 रुपयांनी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय पियुष गोयल साहेबांनी या ठिकाणी जाहीर केला. 10 वाजल्यापासून या महाराष्ट्राच्या प्रश्नावरती स्वतः माननीय अमित भाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्हीही जापानला असून सुद्धा अजितदादांनी सुद्धा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मी या ठिकाणी असताना 3 फोन केले. हे पियुष गोयल साहेबांशी सुद्धा परवा दिवशीपासून मी आत्ता इथं येईपर्यंत 15 वेळेस बोललो, कारण मी सुद्धा कांद्याच्या भावासाठी शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरलेलो आहे. महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एक नव्यानं प्रश्न उभा राहिला होता की एक्सपोर्टवर 40% या ठिकाणी ड्युटी लावण्याचा, त्यामुळं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करू लागले, त्यांच्या मनात असंतोष निर्माण करू लागले. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीनं कृषी विभागाचा मी केंद्रीय मंत्रिमंडळातील वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांना विनंती करायला आलो होतो की आपण या 40% ड्युटीच्या बाबतीत पुनर्विचार करावा, आणि जर कांद्याचे भाव बाजारामध्ये पडले तर या ठिकाणी तात्काळ नाफेड आणि NCLTच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावी. मी केंद्र सरकारचं माननीय पियुष गोयल साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय मोदी साहेबांचं मी आणि अमित शहा साहेबांची, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचे, उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांचे मनापासून आभार मानतो की सगळ्यांनीच प्रयत्न केल्यामुळे आज 2410 रुपयांनी 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय पियुष गोयल साहेबांनी या ठिकाणी जाहीर केला. आत्ता 11:30 वाजता ते अधिकृत स्वतः प्रेसमध्ये प्रेस कॉन्फरन्स कृषी भवनला घेऊन अधिकृत त्याची पूर्णपणानं घोषणा करणार आहेत. माझी त्यांची आत्ता चर्चा झाली, ती चर्चा होऊन त्यांनी NIला याबाबत माहिती कळवलेली आणि इतर वेगवेगळ्या विषयावर त्यांची आज पत्रकार परिषद 11:30 वाजता ठरलेली आहे. त्याच्यात या कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा आज 12 वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये नाफेड आणि NCLTच्या माध्यमातून 2410 रुपये प्रति क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय 2 लाख टन हा केंद्र सरकारने घेतला आहे. त्याबद्दल मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे, माननीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेबांचे, त्याचबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून या महाराष्ट्राच्या प्रश्नावरती स्वतः माननीय अमित भाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्हीही जापानला असून सुद्धा अजितदादांनी सुद्धा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मी या ठिकाणी असताना 3 फोन केले. यातूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागं केंद्र सरकारही उभं आहे आणि राज्याचं हे सरकार सुद्धा महाराष्ट्रातलं खंबीरपणानं उभं आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला कसलीही अडचण येणार नाही. आज बाजारामध्ये जो भाव आहे त्या भावापेक्षा, तुम्ही मागच्या वर्षीचे भाव जर काढले तर त्या भावापेक्षा जास्त, म्हणजे दुप्पट दराने. मागच्या वेळेस तर नाफेडनीच NCLTनी 1200 रुपयांनी ते 1400 रुपयांनी अशा पद्धतीने खरेदी केली होती, पण यावर्षी 2410 रुपयांनी या ठिकाणी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 लाख मेट्रिक टन खरेदी होणार आहे. याच्यात जर आणखीन वाढ करावी लागली, खरेदी जास्त करावी लागली, तरीसुद्धा त्याला सकारात्मक या ठिकाणी केंद्र सरकारने आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. निर्यातदाराचा पुनर्विचार करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री महोदयांनी सांगितलेलं, पण निर्यात दर जो आहे तो कमी करण्याच्या बाबतीत पुनर्विचार केंद्र सरकार करेल, पण सगळ्यात महत्त्वाचा या क्षणाला जो निर्णय होता की बाजारात कांदा आला आणि अशा पद्धतीने एखादा निर्णय झाला तर ते निर्णय पुनर्विचार करून पुन्हा नव्याने समोर यायला, तोपर्यंत बाजारातले भाव कांद्याचे खाली पडू नये, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आजच 12 वाजल्यापासून 2 लाख टन खरेदी 2410 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे या ठिकाणी करायचा निर्णय. काही व्यापाऱ्यांचा जर विरोध झाला तर काय? माझ्या दृष्टीने व्यापाऱ्याचं महत्त्व नाही, माझ्या दृष्टीनं
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिशय चांगला भाव मिळाला पाहिजे. आणि आता हे 2410 रुपयाचा जो प्रति क्विंटलचा भाव आहे हे शेतकऱ्याच्या डायरेक्ट खात्यावर जाणार आहे, जे नाफेड आणि एनसीएलटीला कांदा घालतो. तुमचं धोरण विरोधी होता त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं जपानमधून त्यांनी अमित शहा आणि पियुष गोयल कोणी इकडे एक लक्षात घ्या. कालपासून मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी, माननीय देवेंद्र भाऊशी जपानमध्ये आहेत आणि माननीय अजितदादा पवार साहेबांशी तिघांशी संपर्कात होतो आणि माननीय पियुष गोयल साहेबांशी सुद्धा परवा दिवशीपासून मी आत्ता इथं येईपर्यंत 15 वेळेस बोललो. कारण मी सुद्धा कांद्याच्या भावासाठी शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरलेलो आहे. आज कृषी विभागाचा या ठिकाणी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे, त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ही जबाबदारी सुद्धा कृषी विभागाचा महाराष्ट्राचा मंत्री या नात्यानं माझ्यावर आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की शेतकऱ्याच्या प्रती आम्हा सर्वांना काळजी आहे. म्हणूनच या ठिकाणी जपानमध्ये असताना सुद्धा देवेंद्र भाऊनी या ठिकाणी पियुष गोयल साहेबांना याबाबतचे निर्णय घेण्याच्या संदर्भात, अमित शहा साहेबांना याबाबतचे निर्णय घेण्याच्या संदर्भात या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यायला लावलंय. याच्या स्वतः सकाळी 6:30 अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा पियुष गोयल साहेबांना फोन केला आणि माझ्यासमोर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 3 वेळेला पियुष गोयल साहेबांना फोन आले यासाठी की याबाबत तात्काळ निर्णय करा, आत्ता घोषणा करा आणि भावसुद्धा दुपटीनं मागच्या वेळेसपेक्षा जास्त नाफेडनी एनसीएलटीने या ठिकाणी खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करावा. अतुल बेंडके साहेब आज माझ्यासोबत आहेत, सर्वाधिक कांदा त्यांच्या भागामध्ये या ठिकाणी पिकवला जातो. त्यांच्यासोबत आम्ही मागच्या वर्षी आंदोलनही केलं होतं कांद्याचं, पण आज मला सांगायला आनंद होतो आहे की 2410 रुपयाचा भाव हा ऐतिहासिक भाव आहे. आजपर्यंत नाफेड आणि एनसीएलटीने 2410 रुपयाचा भाव कधीही या भावानी कांद्याची खरेदी केलेली नाही. ती आज करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मी केंद्र सरकारचं, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं, आदरणीय अमित शहा साहेबांचं आणि सन्माननीय पियुष गोयल साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यातले त्यात महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदी यांचेही मी मनापासून